राज्य में किसी भी तरह का कोई भी प्रोजेक्ट पर्यावरण को हानि पहुंचाए बिना किया जाएगा, ऐसा राज्य के पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ने कहा। इस दरमियान बात करते हुए उन्होंने कहा कि पर्यावरण को नुकसान पहुंचाए बिना विकास कार्य किया जाएगा। वे सोमवार को नागपुर के विभागीय कार्यालय में पत्रकारों से बात कर रहे थे। रविवार को राज्य के पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नागपुर आए। इसी श्रृंखला में सोमवार को नागपुर के विभागीय कार्यालय में आयोजित बैठक में बात करते हुए आदित्य ठाकरे ने बताया कि उन्होंने नांदगांव में एश जंपिंग का निरीक्षण किया। वहीं नांदगांव के युवाओं को रोजगार देने की उन्होंने बात कही। साथ ही बताया कि अब वहां 100% फ्लैश का उपयोग होगा। मला वाटतं आज मी नागपूर बद्दल खास करून बोलेन। आज इथे नागपूर मध्ये फिरत आहे आम्ही, काम करत आहोत। आपण बघितलं असेल की आज सकाळी नांदगावला गेलेलो, तिथे एक मोठा विषय होता ॲश डम्पिंगचा। तिथे नांदगावमध्ये जे आपण बघितलं, गावांमध्ये आपण देखील फिरलात माझ्यासोबत, जिथे ॲश डम्पिंग होतं। 1 फेब्रुवारीला आम्ही निर्देश दिले, तसं ते ॲश डम्पिंग थांबलेलं आहे। फ्लॅश पॉईंटचं आता तिथे बंद होणार, 15 दिवसात ते रिस्टोर करण्याची आमची सूचना दिलेल्या आहेत। आम्ही परत एकदा 15-16 मार्चच्या आसपास येऊन कुठपर्यंत काम झालं तेच बघणार आहे। दुसरी मग गोष्ट म्हणजे तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांना देखील तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलण्याची आहेत ती आम्ही सांगितलेली आहेत। ते देखील पुढच्या 1-10 दिवसामध्ये त्यांच्याकडून रिपोर्ट येणार आहे, काय नक्की पुढे मार्ग काढू शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे वारेगाव असेल किंवा नांदगाव असेल, ॲश पॉन्ड हे बंद होतील 100%। जसं केंद्र सरकारची जी भूमिका आहे किंवा त्यांच्याकडून निर्देश आलेले असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे आहेत की 100% फ्लॅशचं युटिलायझेशन झालं पाहिजे, अशी देखील सूचना आम्ही दिलेली आहे। कारण कुठेही देखील अजनीवन के संदर्भ में बात करते हुए मंत्री आदित्य ठाकरे ने कहा कि ये राजनीति का विषय नहीं है, लेकिन निश्चित ही अजनीवन में पेड़ों को हानि पहुंचाए बिना प्रोजेक्ट बनाया जाएगा। मैं खुद अजनीवन का निरीक्षण करूंगा और जितनी ज्यादा पेड़ों को बचाया जा सकता है उन्हें बचाऊंगा। एक स्टेटमेंट पण एका पेपरमध्ये वाचलं की ते बदलण्याच्या ह्याच्यात आहेत, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठेही हे राजकीय न करता, कुठेही वादाची भूमिका न घेता, आमचं देखील थोडं मत आणि म्हणणं असंच आहे की जिथे जिथे झाडं वाचवणं गरजेचं आहे आणि वाचवू शकतो तिथे वाचवणं गरजेचं आहे। अजनीवनचं जर विषय आहे, इथून नंतर मी अजनीवनला देखील जाणार आहे फ्लाइंग क्लबचं ते उद्घाटन झाल्यानंतर, कारण मला स्वतःला देखील बघायचं आहे की ते किती घंडात जंगल आहे। कारण मी एवढे दिवस ऐकत आलेलो आहे, एरवी बघितलेलं आहे, पण आज त्या दृष्टिकोनातून बघायचं की वाचवायचं कसं आणि का। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर आपण बघितलं असाल गेल्या काही 2 वर्षांमध्ये जिथे जिथे प्रोजेक्ट्स मोठे येत आहेत, शाश्वत विकासावर आम्ही थोडं फोकस केलेलं आहे। सांगलीतला एक हायवे होता, तिथे 400 वर्षाचं झाड वाचवलं, बाजूनी हायवे नेला। मी त्यावेळी गडकरी साहेबांना विनंती केली, त्यांनी नॅशनल हायवे रिअलाईन केला। नाशिकमध्ये परवा गेलेलो, तिथे देखील 200-250 वर्षाचं एक झाड होतं, 550 झाडं कापणी जाणार होती, ती देखील वाचवली फ्लायओव्हरला रिअलाईन करून। तसंच आरेचं जंगल असो किंवा इथे अजनीचं असो, तेच तेवढं महत्त्वाचं आहे। कारण आपण बघत असाल आत्ता जे नांदगावचं मी बघितलं किंवा इतर देखील, जेव्हा आपण इज ऑफ डुईंग बिझनेस बोलतो तेव्हा त्याच्यात प्राथम्याने इज ऑफ लिव्हिंग असणं गरजेचं आहे। कारण लोकं जर तिथे चांगली राहायला लागली, जर क्वालिटी ऑफ लाईफ वाढलं, तर आणि तरच बिझनेस आणि इतर काही गोष्टी अट्रॅक्ट होतील। बता दें कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से शहर में इंटरमॉडल स्टेशन की नींव रखी जाने वाली है। हालांकि बताया जा रहा है कि इसमें बड़े पैमाने पर पेड़ों की कटाई होगी, जिसके चलते कई पर्यावरण प्रेमियों ने इस प्रोजेक्ट का विरोध किया। तो अब इस मामले में आगे क्या होगा ये देखने वाली बात होगी। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।